नमस्कार मित्रांनो, मी अमोल गुळेकर आपलं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये. आज ऑटोकॅडमध्ये मॉडिफाय पॅनलमधल्या दोन कमांड आपण शिकणार आहोत. पहिली असेल एक्सप्लोड आणि दुसरी ऑफसेट. दोन्ही फार सोप्या कमांड आहेत, तर एक्सप्लोडने सुरुवात करूया. त्यासाठी एक रेक्टँगल इथे ड्रॉ करतो. आपण सुरुवातीच्या लेक्चरला बघितलेलं की लाईन आणि पॉलीलाईन या दोघांमध्ये काय फरक आहे, ठीक आहे. तर एक्सप्लोड कमांड हा थोडासा रिलेटेड आहे पॉलीलाईनशी. तो कसा काय ते सांगतो, कारण की आपण जो कुठला ऑब्जेक्ट ड्रॉ करत असू, तो समजा पॉलीगॉन पॉलीलाईन थ्रू असो, सर्कल, आर्क किंवा रेक्टँगल, पॉलीगॉन, कुठचाही ऑब्जेक्ट असो, तो पॉलीलाईननेच क्रिएट केलेला असतो. पण जर त्याऐवजी आपण लाईन थ्रू जर कुठला ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, तर त्यात थोडासा फरक असतो. काय फरक आहे ते आपण क्लिअर केलेला आधीच. आता त्यासाठी अजून एक इथे ऑब्जेक्ट ड्रॉ करतो पॉलीलाईन थ्रू. हा पॉलीलाईन थ्रू ड्रॉ केलेला फर्स्ट पार्ट आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. सेम मेथड तुम्ही लाईन थ्रू पण असा ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकता. ओके, तर एक्सप्लोर कमांड बघूया, प्रॅक्टिकली चेक करूया काय फरक आहे ते. जेव्हा कुठलाही एक आता ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करतो, मग तो डिरेक्टली रेक्टँगल असो किंवा पॉलीलाईन थ्रू बनवलेला रेक्टँगल किंवा पॉलीलाईन थ्रू कुठलाही एखादा ऑब्जेक्ट बनवलेला असतो, तर तो पॉलीलाईन थ्रू बनवलेला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कुठल्याही एका पार्टवर सिलेक्ट करता, तो पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो. कारण की ह्याच्यात प्रोग्रॅमिंगच असं केलं गेलेलं आहे की पॉलीलाईन थ्रू कुठलाही ऑब्जेक्ट ड्रॉ केला तर तो जॉईंटच असणार आहे. ओके, तर एक्सप्लोड कमांड यूज कशासाठी होतो, तर समजा एखादा जॉईंट ऑब्जेक्ट आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला हवे असतील, तर त्यासाठी एक्सप्लोड कमांड आपण वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मला या रेक्टँगलच्या चारही बाजू वेगवेगळ्या करायच्या आहेत, तर यासाठी एक्सप्लोड कमांड वापरलं जाईल. ते प्रॅक्टिकली करून बघा कसं करतात. क्लिक करा पहिल्यांदी एक्सप्लोड. हा कमांड मॉडिफायमध्ये असल्यामुळे तुमचा कर्सर स्मॉल स्क्वेअरमध्ये होणार आहे. पहिल्यांदी फर्स्ट स्टेप आपल्याला माहिती आहे काय करायचं, तर तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर ऑब्जेक्टवर मी क्लिक करतो. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे. तुम्हाला फक्त एंटर की प्रेस करायची आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर तुमची कमांड कम्प्लीट होणार आहे. तुम्ही कर्सर बघू शकता, न्यूट्रल कर्सर झालेला आहे. आता ऑब्जेक्ट जेव्हा सिलेक्ट करायला जाल, तर तुम्ही बघाल तर त्याचे पार्ट्स वेगवेगळे झालेले आहेत. इझी स्टेपने तुम्ही कमांड ऑपरेट करू शकता. जस्ट सिंगल क्लिक करून एंटर की प्रेस करायचं, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमची कमांड इफेक्ट देणार आहे आणि अशा प्रकारे तुमचे पार्ट्स वेगवेगळे झालेले आहेत, ठीक आहे. हाच सेम इफेक्ट आपण पॉलीलाईनवरती करू शकतो. एक्सप्लोड कमांड घेतली, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा अँड हिट एंटर. तुम्ही बघू शकता प्रत्येक पार्ट्स हा वेगवेगळा झालेला आहे, ठीक आहे. तुम्ही तो दुसरीकडे मूव्हही करू शकता. अशा प्रकारे कुठलाही एखादा ऑब्जेक्टचा जर तुम्हाला पार्ट वेगळा करायचा असेल, तर ही कमांड फार उपयोगी आहे. एक्सप्लोड तुम्ही ते इझिली डिवाइड करू शकता, वेगळे करू शकता, ठीक आहे. पुढच्या कमांडकडे जाऊया. इंटरेस्टिंग कमांड आहे ऑफसेट म्हणून. त्यासाठी एक्झाम्पलसाठी एक रेक्टँगल ड्रॉ करतो. पुन्हा हा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ऑफसेटचा यूज काय आहे, तर अशाच प्रकारचा एक रेक्टँगल ज्याचे अँगल सेम असतील, तो तुम्ही युनिट वाईज वाढू शकता. फॉर एक्झाम्पल, एक युनिट जर तुम्ही इथे दिला, तर एका युनिटच्या अंतराने तो अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. मग तो त्याच्या ओरिजिनल ऑब्जेक्टचा, हा ओरिजिनल ऑब्जेक्ट किंवा ह्याला सोर्स ऑब्जेक्टही आपण म्हणू शकतो, ह्या सोर्स ऑब्जेक्टच्या बाहेरच्या बाजूला किंवा आतमधल्या बाजूला एक थोडा पर्टिक्युलर अंतराने तो वाढवू शकतो आपण. हे प्रॅक्टिकली करून बघूया कसं काय करता येईल ते. ऑफसेट कमांड सिलेक्ट केलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला विचारतो आहे स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, तुम्हाला किती अंतराने ते वाढवायचं आहे. लास्ट टाइम ऑपरेट केला गेला तेव्हा 3.2 अंतर दिलं गेलं होतं, तर आता मला फक्त एक युनिटने वाढवायचं आहे. सो एक टाईप करून एंटर की प्रेस करणार आहे. मग तुम्हाला विचारतो आहे सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट, कुठला ऑब्जेक्ट, तर हा सिलेक्ट करायला क्लिक करतो याच्यावरती. देन आता काय विचारतो आहे, स्पेसिफाय पॉईंट ऑन साईड टू ऑफसेट. आता तुम्ही कुठल्या साईडला, आता ओरिजिनल ऑब्जेक्ट तुमचा दिसतोय डॉटेड डॉटेड लाईनमध्ये आहे, हा तुमचा ओरिजिनल किंवा सोर्स ऑब्जेक्ट झाला. त्याच्या आतमधल्या साईडला जर कर्सर घेऊन गेला, तर तो त्या साईडला त्याचा अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, किंवा बाहेरच्या साईडला गेला तर अजून एक ऑब्जेक्ट तो क्रिएट करणार आहे. अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता. आतमधल्या साईडला क्रिएट करायचं, तुम्ही आतमधल्या साईडलाही क्रिएट करू शकता किंवा बाहेरच्या साईडला. हा यूज आहे ऑफसेट कमांडचा. इथपर्यंत कळलेलं आहे. आता अजून एक त्यातलं एक ऑप्शन बघूया ऑफसेट कमांडमधला. ऑफसेटमध्ये कंपल्सरी नाही की तुम्ही रेक्टँगलच ड्रॉ करा, पॉलीगॉनही असू शकतो, सर्कल असू शकतो, किंवा एखाद्या पॉलीलाईन थ्रू एक वेगळाच जॉमेट्रिकल ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला आहे. ते समजा एखादा लाईन स्ट्रेट लाईन थ्रू नंतर मग आर्क ड्रॉ करतो, पुन्हा स्ट्रेट लाईन,
ओके समजा हा एक माझा सेगमेंट मी ड्रॉ केलेला आहे, एक जॉमेट्रिकल आहे, म्हणजे त्यात आर काही आहे, स्ट्रेट लाईन आहे, वेगवेगळे अँगल्स आहेत. सो ऑफसेट सिलेक्ट केला, डिस्टन्स तुम्ही स्पेसिफाय करा, एंटर की प्रेस करतो, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे अँड कुठल्या साईडला हवा आहे तो तुम्ही त्याला मेन्शन करा. अशा प्रकारे तुम्ही सेम सेगमेंट असलेले वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता बाय हेल्प ऑफ ऑफसेट. कळलेलं येतपर्यंत कुठलाही अँगल असून दे, काही डिस्टन्स दे, कुठलाही आर्क असून दे, सर्कल असून दे, कुठलाही ऑब्जेक्ट असून दे, तुम्ही ह्याला ऑफसेट इफेक्ट अप्लाय करू शकता. आता ऑफसेटमधला एक दुसरा ऑप्शन बघूया. त्यासाठी पुन्हा एक रेक्टॅंगल ड्रॉ करतो, कमांड सिलेक्ट करतो ऑफसेट. ऑफसेट कमांड सिलेक्ट करताना पहिल्यांदा आपल्याला डिस्टन्स किंवा युनिट स्पेसिफाय करावे लागतात की किती अंतराने तुम्हाला तो वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे. ह्या जागी तुम्ही फ्री हँडली तो वाढवू शकता, इन्क्रीज डिक्रीज करू शकता. जर तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करत असाल थ्रू टी की प्रेस करून तुम्हाला एंटर मारायचं, किंवा टी कारण की टी इथे हायलाईट आहे, किंवा तुम्ही डिरेक्टली त्याच्यावर क्लिक करा अँड ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला मॅन्युअली इन्क्रीज डिक्रीज करू शकता. यात युनिट द्यायची गरज नाही, तुम्हाला पाहिजे त्या ठराविक अंतरावरती तुम्ही क्लिक कराल तर तो ऑब्जेक्ट ड्रॉ होणार आहे फ्री हँडली अशा पद्धतीने. कळलेलं आहे, हे पॉसिबल आहे थ्रू या ऑप्शन थ्रू. पुन्हा एस्केप की प्रेस करतो, कमांडच्या बाहेर येतो. देन पुढचा ऑप्शन बघूया, पुन्हा रेक्टॅंगल ड्रॉ करतो, कमांड घेतला ऑफसेट. आता या ठिकाणी थ्रू नंतर आपण इरेज बघणार आहोत, त्यानंतरचा ऑप्शन आहे लेअर. पण लेअर ऑप्शन आपल्याला आता बघायचं नाही, कारण त्याआधी तुमचा हा कमांड क्लिअर होणं गरजेचं आहे, लेअर प्रॉपर्टी पूर्ण होणं गरजेचं आहे. यातही सेमच प्रकार आहे लेअरचा जो आपण फोटोशॉप किंवा कोरल ड्रॉमध्ये बघितलेला. त्याआधी ऑफसेट क्लिअर करून घेऊ. ऑफसेटमधला दुसरा ऑप्शन होता इरेज म्हणून, इथे इरेजवर क्लिक करतो. इरेजवर क्लिक केल्या गेल्या तुम्हाला तो विचारतो आहे इरेज सोर्स ऑब्जेक्ट आफ्टर ऑफसेटिंग, म्हणजे काय तर इफेक्ट अप्लाय केल्यानंतर ओरिजिनल ऑब्जेक्ट तसाच ठेवायचा आहे की नाही, ओरिजिनल किंवा सोर्स. स्टार्टिंगला सांगितलेलं याला ओरिजिनल ऑब्जेक्ट किंवा तुम्ही सोर्स ऑब्जेक्ट म्हणू शकता. इरेज करायचं असेल तर तुम्हाला इथे यस द्यावं लागेल, यस. देन तुम्ही फ्री हँडली ड्रॉ करायचं तर फ्री हँडली म्हणजे थ्रू सिलेक्ट करून ड्रॉ करू शकता, किंवा जर इथे युनिट द्यायचं असेल तर युनिट देऊनही तुम्ही ऑफसेट क्रिएट करू शकता, ड्रॉ करू शकता. इथे थ्रू घेतो, हा आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे लक्षात ठेवा. क्लिक करतो, सिलेक्ट ऑब्जेक्ट विचारलं इथे तुम्हाला. सो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, फ्री हँडली ड्रॉ करतो. हा जो आहे तो आपला ओरिजिनल आहे ऑब्जेक्ट. इन्क्रीज करतो, क्लिक करतो. जसं मी बाहेरच्या साईडला क्लिक केलं तर ओरिजिनल ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर सोर्स ऑब्जेक्ट हा डिलीट झालेला आहे, इरेज झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे खाली जो इरेज कमांड होता तो सिलेक्ट करावा लागलेला. ठीक आहे, तर ऑफसेटमधले हे दोन कमांडही आपण बघितले आहेत, थ्रू आणि इरेज. तर आपल्या ज्या ड्रॉइंग्स आहेत त्यामध्ये आपण भरपूर प्रकारे ऑफसेट या कमांडचा वापर करू शकतो, जेणे आउटपुट्स इझिली आणि प्रॉपर तुम्हाला मिळू शकतात. तर आज या दोन कमांड आपण ज्या शिकलो, एक्सप्लोड आणि ऑफसेट, ह्या तुम्हाला नक्की समजल्या असतील. धन्यवाद मित्र.